पाठ दुसरा, संगणकाची वैशिष्ट्य। विद्यार्थी मित्रांनो, वैशिष्ट्य म्हणजे काय? वैशिष्ट्य म्हणजे गुण। एखादा माणूस आळशी आहे, झोपा काढतो, ही त्याची वैशिष्ट्य असू शकत नाही, हे त्या माणसाचे दोष आहेत। या उलट 6 फुटींपेक्षा जास्त उंची, आवाजातील खर्ज। There are two Indias in this country. One India is straining at the leash, eager to spring forth and live up to all the adjectives that the world has been recently showering upon us. The other India is the leash. हिंदी भाषेवरचं प्रभुत्व, अफाट अभिनय क्षमता ही वैशिष्ट्य असलेला माणूस म्हणजे तुमचा आमचा आवडता अमिताभ बच्चन, ओळखता ना? मित्रांनो, आता तुमच्या लक्षात आलं असेल की वैशिष्ट्य म्हणजे काय। आज आपण संगणकाची वैशिष्ट्य शिकूया, तयार? संगणकाची वैशिष्ट्य: वेग, अचूकता, अथकपणा, स्वयंचलन, माहिती साठवण्याची क्षमता, तार्किक व अमूर्त प्रक्रिया। आता आपण क्रमाक्रमाने त्याची सविस्तर माहिती घेऊया। वेग। आजकालच्या जमान्यात वेगाला येणाऱ्या अनन्य साधारण महत्व आहे, म्हणूनच आश्चर्यकारक वेगामुळे संगणक लोकप्रिय होत आहे। प्रत्येक व्यक्तीला आपलं काम वेगानं व्हावं असं वाटतं, किंवा एखाद्या व्यक्तीला आपण कामानिमित्त भेटणार आहोत पण आपल्याला घरातून किंवा ऑफिसमधून निघायला उशीर झाला आणि ते ठिकाण जरी आपल्यापासून जवळ असेल तरी त्या व्यक्तीला भेटण्यासाठी आपण टॅक्सी किंवा कारचा वापर करतो, कारण वेगात पोहोचून वेळेची बचत करणं आवश्यक असते। संगणक कोणतंही काम सेकंदाच्यात करतो, हे संगणकाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य। कोणतं? वेग। दुसरं माहिती आहे, अचूकता। संगणक आपण दिलेलं काम अचूकपणे करतो आणि त्यात तो कोणत्याही चुका करीत नाही किंवा त्रुटींना वावही देत नाही। उदाहरणार्थ, संगणकाद्वारे रेल्वे आरक्षण केले असता जायचं यायचं स्थानक, त्याच्यामधलं अंतर, तिकिटाची रक्कम, गाडीचा नंबर, वेळ, या गोष्टी कधीही चुकत नाही। तसेच दोन सारख्या तिकिटांमधील तपशिलांमध्येही फरक पडत नाही, म्हणजे सोपवलेलं काम संगणक न चुकता करतो म्हणजेच अचूकता, हे संगणकाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे। अथकपणा। अथकपणा म्हणजे न थकता काम करणं। उदाहरणार्थ, तुम्हा आम्हाला रोज तेच तेच काम करायला सांगितलं, कंटाळा येतो ना? अभ्यास, खरं तर अभ्यास ही रोज करण्याची गोष्ट आहे, तुम्ही ती रोज अथकपणे करता का पण? नाही ना। औषधांच्या दुकानात बारकोड वरून स्कॅन करून ग्राहकाने घेतलेल्या औषधांचं बिल बनवायचं व दुकानातील सर्व औषधांचा साठा वेळोवेळी दाखवित राहणं, हे एकच काम संगणक न थकता म्हणजेच अथकपणे करत असत। पण मुलांनो, संगणक हे एक यंत्र आहे, त्याला कधीही त्याच त्याच कामांचा कंटाळा येत नाही। माहिती साठवण्याची आश्चर्यकारक क्षमता। संगणकामध्ये माहिती साठवण्याची क्षमता असते। उदाहरणार्थ, संगणकामध्ये माहिती साठवण्याकरता हार्ड डिस्क या अत्यंत महत्त्वपूर्ण भागाची रचना केलेली असते। साधारणपणे सध्याच्या हार्ड डिस्क 500 GB असतात। आता तुम्हाला प्रश्न पडेल की 500 GB म्हणजे नेमकं किती? तुमचा हा गोंधळ दूर करण्याकरता मी तुम्हाला एक तक्ता सांगते, लक्ष द्या ह। त्याचप्रमाणे संगणकामध्ये पुस्तकातली माहिती, आवाज, प्रतिमा, चलचित्र किंवा एखाद्या माहितीमध्ये बदल करणं यासारख्या गोष्टी करू शकतो। स्वयंचलन। संगणकाला कोणत्याही कामाची फोड करून दिली जाते, संगणक कोणाच्याही मदतीशिवाय काम करू शकतो, याला स्वयंचलन म्हणतात। उदाहरणार्थ, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना कुकर? आपल्या सगळ्यांच्या घरी कुकर आहे। कुकरमध्ये आई डाळ आणि भात वेगवेगळ्या भांड्यात ठेवते आणि झाकण लावल्यानंतर शिट्टी लावून गॅस चालू करून शिजवण्यास ठेवते। 3 शिट्ट्या झाल्या की डाळ आणि भात तयार। ओव्हन। तुम्हाला आवडतो म्हणून आई केक बनवते। सगळं मिश्रण एकत्र केल्यावर
आईते मिश्रण एका भांड्यात ठेवून ते भांड ओव्हन मध्ये 15 मिनिटांचा वेळ लावून ठेवते. 15 मिनिटांनंतर केक तयार झाल्यावर ओव्हन बंद होतो आणि केक तयार. मुलांनो, संगणकाचं कामही याच प्रकारे चालतं. संगणकाला योग्य ती कच्ची माहिती पुरवली व त्यानुसार हव्या असलेल्या माहितीचा गोषवारा दिल्यावर संगणक तुम्हाला अपेक्षित माहिती कोणाच्याही मदतीशिवाय देतो. तार्किक अमूर्त प्रक्रिया. तार्किक म्हणजे ज्या पद्धतीनं आपण चढत्या उतरत्या क्रमांमध्ये संख्या लहान की मोठी याचा तर्क लावून चढता उतरता क्रम लावतो. शिकलात ना तुम्ही? त्यालाच तार्किक प्रक्रिया म्हणतात. तसंच संगणक कोणत्याही प्रकारची तार्किक प्रक्रिया करू शकतो. अमूर्त प्रक्रिया. उदाहरणार्थ तुम्हाला गणिताचे शिक्षक गणित चांगल्या प्रकारे समजावं यासाठी दृश्य माध्यमाचा वापर करतात. म्हणजेच डिजिटल व्हिडिओमध्ये तुम्हाला बेरीज, वजाबाकी या पद्धतीची गणितं सोडवून दाखवली जातात जी तुम्हाला समजण्यास सोपी जातात.